तर या दोन्ही मोठ्या नेत्यांमधला वाद हा मिटवला जातो की तो टोकाला जातो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे. थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आहे. या बैठकीमध्ये राज्यातील अडचणीमध्ये असणाऱ्या साखर कारखान्याला आता सरकारकडून दिलासा देण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीमध्ये 9 कारखान्यांसाठी 1023 कोटी रुपयांचा बँक गॅरंटी देण्याचा निर्णय होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या साखर कारखान्यांमध्ये भाजप नेत्यांचे साखर कारखाने मोठ्या संख्येनं आहेत, त्यामुळं भाजपच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना कोट्यावधी रुपये दिले जाणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि या साखर कारखान्यांवर सरकार मेहरबान का आहे असाही सवाल उपस्थित होतोय. दरम्यान कोणकोणत्या साखर कारखान्यांना ही सवलत दिली जाणार आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गणेश सहकारी साखर कारखाना हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा आहे, याला सुद्धा मदत मिळणार असल्याची माहिती आहे, सवलत दिली जाणार आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखाना हाही राधाकृष्ण विखे पाटलांचा कारखाना आहे आणि त्यालाही सवलत मिळण्याची शक्यता आहे. तर शेतकरी सहकारी साखर कारखाना हा अभिमन्यू पवार यांचा कारखाना आहे आणि त्याला सवलत मिळू शकते. रामेश्वर सहकारी साखर कारखाना हा रावसाहेब दानवेंचा कारखाना आहे, त्यालाही सवलत मिळणार असं कळत आहे. तर कर्मवीर शंकरराव पाटील साखर कारखाना हा हर्षवर्धन पाटलांचा कारखाना आहे, त्यालाही सवलत मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय हर्षवर्धन पाटलांच्याच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याला सुद्धा सवलत मिळण्याची शक्यता आहे. तर रणजित सिंग मोहिते पाटील यांचा शंकर सहकारी साखर कारखान्यालाही सवलत मिळेल अशी शक्यता आहे. दरम्यान पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा सुद्धा यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर येते आहे. याशिवाय धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याला सुद्धा सवलत मिळण्याची शक्यता आहे.